शिवसेनेत जे घडलं ते तर काँग्रेसमध्ये आता घडायची गरज मी त्यांना विचारला हा प्रश्न की जे तुम्हाला जमलं ते अजित पवारांना का जमलं नाही इज पॉलिटिक्स ओनली कन्फाईन टू ओन्ली फ्यू पीपल अँड फ्यू डायनेस्टीज आणि त्या डायनेस्टीज आपल्याला सगळीकडे कोसळताना दिसत आहेत आत्ताचे असं एक चित्र निर्माण केलं जात आहे की नेते सगळे एकनाथ शिंदेबरोबर आणि केडर ही शिवसेनेच्या प्रचलित आत्ताच्या नेतृत्वाबरोबर तर ही मांडणी मला नाही वाटत की फार बरोबर आहे लोकांना काय वाटतंय याच्यावर सुप्रीम कोर्टाचे निर्णय नसतात हे जे तुम्ही खोके खोके म्हणताय अहो ही अंडरवर्ल्डची भाषा आहे ही आमच्याकडे विधानसभेची भाषा कधी झाली हो करप्ट लोकांची बिल्डिंग टॉवर पाडले जात आहे या प्रत्येक टाळीत मला एक आवाज ऐकायला येत होता की हो हे असंच करा नमस्कार मी विनायक पासलत आणि बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज एक नवा दिवस नवी चर्चा आणि गेल्या तीन महिन्यात जे काही घडलं त्याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर।, सर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार हे जे सगळं राजकारण झालं त्याच्याबद्दल तुम्ही फार कुठं काही बोललेलं नाही लिहिलेलं नाही काही दिवसापूर्वी तुम्ही नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मुलाखत दीड एक तासाची जवळपास मध्यरात्री ठाण्यात घेतली त्या अनु अनुषंगाने खूप गोष्टी कदाचित तुम्हाला कळल्या असतील या सगळ्या राजकारणाच्या दृष्टीनं त्यामुळे सर पहिला प्रश्न हाच आहे गेल्या तीन महिन्यात जे काही झालं दहा जून ला सुरुवात झाली असं आपण म्हणूया राज्यसभा विधान परिषद सत्तांतर नवीन सत्ता आल्यानंतर चाळीस दिवस मंत्रिमंडळ नसणं आणि आज जवळपास पन्नास पंचावन्न पन्स, दिवस झालेत नवं सरकार येऊन काय कसं या तुम्ही सगळ्या घटनाक्रमाकडे बघता काय तुमचा विशेष एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नेतृत्वावर नाराज होऊन एक विशिष्ट आशा स्वरूपाच्या उठावाची भूमिका घेतली त्या उठावाच्या कि त्यांच्या भूमिकेला त्यांना त्यांच्या पक्षातून विलक्षण समर्थन लाभलं आणि पन्नासहून अधिक आमदार आणि जवळपास बारा का तेरा खासदार हे त्यांच्याबरोबर त्यांच्या भूमिकेला प्रमाण मानून प्रचलित पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाते झाले आणि एक प्रकारे स्वतःचीच शिवसेना खरी असा दावा ते करू लागले की माझ्या दृष्टीनं भारतीय राजकारणातली महाराष्ट्राच्या राजकारणातली उलथापालत करणारी घटना आहे याचं कारण आठ मंत्र्यांनी की जे पदसिद्ध मंत्री होते त्यांनी राजीनामा देऊन असा एक पवित्रा घेतला की आता मंत्रिपद गेलं तरी बेहत्तर परंतु ज्या कारणाकरता म्हणून दोन हजार एकोणीस साली आपण एकत्र निवडणूक लढवलेली होती त्याच कारणाकरता आपण एकत्र आलं पाहिजे भारतीय जनता पक्षाबरोबर ज्या मोदीजींचा फोटो वापरून आम्ही मतं मागितली त्यांच्या ही कृतज्ञता व्यक्त करण्याची वेळ आहे दुसरी गोष्ट ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी स्वतःच्या अंगावर केसेस सोडवून घेतल्या लाटाखाटा खाल्ल्या मग ते त्र्याण्णवची दंगल असेल अनेक त्याला इतिहास आहे त्याच्यात आपण जायला नको त्या हिंदुत्वापासून आम्ही फारकत घेतलेली आहे पक्ष म्हणून ते, ते आम्हाला मान्य नाही आणि तिसरी गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली म्हणजे पक्ष नेतृत्व हे आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी उपलब्ध नव्हतं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या बरोबर आम्ही घरोबा करायला नको होता ते बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात होत त्यांच्याशी घरोबा केल्यानंतर पद्धतशीररित्या निधी असेल किंवा कार्यकर्त्यांची गळशिपी असेल या बाबतीत आम्हाला अक्षरशः आमच्या मतदारसंघात तोंड दाखवणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे आम्हाला आता बाहेर पड आम्हाला स्वतःचा गट तयार करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही या त्यांच्या भूमिकेला त्यांना प्रचंड समर्थन मिळालं याच्यातच शिवसेनेच्या आत्ताच्या अवस्थेची लक्षणं आहेत मला आता सहज सुचते म्हणून विनायक तुम्हाला सांगतो शिवसेनेत जे घडलं ते तर काँग्रेसमध्ये आता घडायची गरज नाही काँग्रेसमध्ये बघा तुम्ही सोडून गेले कपिल सिबल असतील त्याच्या आधी जी ट्वेंटी थ्रीतले नेते ज्यांना बाहेर पडायला भाग पाडलं गेलं गुलाम नबी आझाद असतील त्यांचं पाच पाणी अतिशय अप्रतिम पत्र असेल त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या भवितव्याबद्दल आणि आत्ताच्या अवस्थेबद्दल नेतृत्वाबद्दल व्यक्त केलेली चिंता आणि त्याहीपेक्षा काही प्रश्न उपस्थित केले हे सगळं पाहता तिकडे जर असा कोणी एकनाथ शिंदे असेल तर त्या एकनाथ शिंदेला चव्वेचाळीस पैकी तीस पस्तीस आमदार त्याच्या बरोबर जातील अशी आता परिस्थिती यायचं कारण जर भविष्य नसेल जर त्या पक्षाला आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहताना येत नसेल ज्याकरता पक्ष स्थापन झाला ज्याकरता आपण लोकांची मतं मागितली त्याबरोबर जर जाता येत नसेल म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना ही युती काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो मान्य करेल का आणि शिवसेना आणि काँग्रेस यांची युती शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो मान्य करेल का मग त्याच्यावर जे लॉजिक असं दिलं जातं की भारतीय जनता पक्ष हा मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाबरोबर आणि जम्मू काश्मीरमध्ये केलेला होता ती परिस्थिती आणि महाराष्ट्रातली परिस्थिती ही आत्ताची ही सेम आहे असं तुम्हाला म्हणायचंय आपण काय कम्पेअर करतोय तिथलं वातावरण आहे आपलं वातावरण हे सेम आहे असं आपल्याला म्हणायचंय हे आमच्या राजकीय बुद्धी वैभव नाही हे आमचं राजकीय बुद्धी दारिद्र्य असं मला वाटतं कुठले कुठले आपण इथे लावतोय त्यामुळे हे जे हा जो उठाव होता हा उठाव झाला आणि तो एक प्रकारे मुख्यमंत्री ते झाल्यामुळे यशस्वी आतापर्यंत तरी आहे अर्थात त्यात अनेक कुरबुरी नाहीत का तर कुरबुरी आहेतच का नसतील मला सांगा कुठला राजकीय पक्ष कुरबुरी विना आहे काँग्रेसमध्ये कुरबुरी नाहीत भारतीय जनता पक्षात कुरबुरी नाहीत असं वाटतं एन सी पीत असं वाटतं असं अजिबात नाहीये त्यामुळे पक्ष म्हटला राजकीय पक्ष म्हटला आणि त्याला यश मिळते असं म्हणला की जसं सत्ते सत्तेच्या गोळाला अनेक मुळे चिकटतात तसे ते गोष्टी होतच असतात परंतु ती भूमिका जनतेला पटते का हा खरा सवाल आहे आज जनतेनं निवडून दिलेले इतके लोक स्वतःच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करत स्वतःच्या भवितव्याचा योग्य निर्णय असं सांगत जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मागे उभं राहतात तेव्हा त्या उठावाला एक वेगळा अर्थ निश्चित प्राप्त होतो दुसरी गोष्ट एका बाजूनी सांगायचं की तुम्ही परत या आम्ही तुमचा स्वीकार करायला तयार आहोत असं सांगायचं आणि दुसऱ्या बाजूनी त्यांना बळीचा रेडा ब काय बकरे पाठवलेत आणि आणखीन काय काय त्या महिलांबद्दलचे अर्वाजचे उद्गार काढायचे हे सगळं टाळता येण्याजोगा होत असं मला वाटतं ही महाराष्ट्राची सभ्यता ही महाराष्ट्राची परंपरा नाही याला कुठल्या तरी ठाकरी भाषा किंवा याचं लेबल लावणं हे काही योग्य नाही शेवटी जे आपण पेरतो ते आपल्यावर उलटू शकतं आपल्यावरच उगवू शकत त्यामुळे शिवसेनेत जे घडलं ती खतखत बरेच दिवस होती जे होणार असं वाटत होत ते घडलं माझ्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत मी त्यांना विचारला हा प्रश्न की जे तुम्हाला जमलं ते अजित पवारांना का जमलं नाही किंवा अशोक चव्हाणांना का जमलं नाही तर त्याचं त्यांनी अर्थात अतिशय चातुर्यानं उत्तर दिलं माझ्या अपेक्षेपेक्षा एकनाथ शिंदे हे कसबी राजकारणी निघाले आणि कसबी राजकारणाप्रमाणे त्यांनी अनेक प्रश्न हे टोलावले अनेक प्रश्न हसून लेटगो ज्याला केले आपण म्हणतो तसं त्यांनी केलं परंतु एक प्रामाणिक कळकळीनं काम करायची इच्छा असलेल्या बाळासाहेबांच्या विचार निष्ठा असल्या आणि दिघ्यांच्या प्रभावित झाला असा एक मुख्यमंत्री असं त्यांचं स्वरूप आतापर्यंत तरी पुढे आलेलं आहे जे आतापर्यंतची महिन्यात दीड महिन्यातली त्यांची कामगिरी आहे मग ते आता आज दुपारी बोलतोय त्या चांदनी चौकामध्ये ट्रॅफिक करता स्वतः उभं राहून तिकडे ते करणं हा तो जो कार्यकर्ते पण जे तीस पस्तीस वर्ष आम्ही ठाणेकर बघत आलेलो हो। आहोत की मी त्यांना तो प्रश्न विचारलाय म्हणजे आता मला अजूनही असं वाटतं की एखाद्या ठिकाणी अशी काही समस्या आली तर एकनाथ शिंदे स्वतः लगेच मागे करतील आणि पॅन्ट वरती करतील आणि तिकडे त्या पाणी साठलं असेल तर काय तिकडे जाऊन एखाद्याचा जा जीव वाचवतील किंवा एखाद्याला उचलून घेऊन येतील ही हा त्यांचा पिंड आहे हे मुख्यमंत्र्यांनी करावं न करावं हा वेगळा मुद्दा आहे ते करून घ्यावं हा वेगळा मुद्दा आहे पण दिस इज व्हॉट एकनाथ शिंदे इज ऑल अबाउट दिस इज व्हॉट पीपल हॅव लाईक इट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे सगळं शिवसेनेला अवॉइड करता आलं असतं असं मला वाटतं आणि मराठी माणसांच्या एका संघटनेमध्ये अशा प्रकारे बेबनाव निर्माण व्हावा ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत हे घडावं याचं व्यक्तिगत मला निश्चितच खंत वाटते की हे जर त्यांनी अवॉइड केलं असतं आणि सुसंवाद ठेवला असता लोकांच्या गाठीबिठी झाल्या असते तर कदाचित हे अवॉइड झालं असतं अर्थात आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार एक प्रकारे या सगळ्याच्यावर आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणांनी जो एक उद्धव जो एक प्रश्न शेवटच्या स्वगतामध्ये एकनाथ शिंदे यांनी विचारला तो फार महत्वाचा आहे सामान्य घरात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्यांनी अतिशय साध काम करत सुरुवात केली त्या माणसाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा अधिकार नाहीये का, का तो फक्त महाराष्ट्रातल्या सिलेक्ट सत्तारूढ राजघराण्यातल्याच लोकांना आहे हा प्रश्न हा प्रश्न लोकांच्या मनाला स्पर्श करून जातो ह्या प्रश्न करताना असं वाटतं की इज पॉलिटिक्स ओनली कन्फाईन टू ओन्ली फ्यू पीपल अँड फ्यू डायनेसिटीज आणि त्या डायनेस्टीज आपल्याला सगळीकडे कोसळताना दिसतात तिथे मुफ्ती मोहम्मद सईद घराणं हे आपल्याला कोसळताना दिसलं तिकडे लालू घराणं कोसळताना दिसलं इकडे गौडा हे फक्त कर्नाटकातल्या काही भागापुरते ठाकरे घराण्याच्या वर्चस्वाला हा एक कर प्रकारे सुरुंग लागला त्या विचारसरणीला सुरुंग लागलेला नाही तर त्यांच्या नेतृत्वाला सुरुंग लागला आणि एक सामान्य माणसाचा आवाज पुढे आला अशी जी एक आता गोष्ट पुढे येते ती मला माझ्या दृष्टीनं एक या सगळ्या प्रकरणाचा काय म्हणू ज्याला तुम्ही जे मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा असा महत्वाचा आहे की जनतेला काय पटतंय किंवा जनतेच्या डोक्यात काय तर आत्ताच्या घडीला असं दिसतंय की एका बाजूला जनतेला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती पण आहे या नवा सरकारबद्दल क्युरियासिटी पण आहे एकनाथ शिंदे हे तसे ठाण्याबाहेर परिचित नव्हते जरी मंत्री असले विरोधी पक्षनेते राहिले काही दिवस गेल्या सरकारमध्ये मग धर्मवीर सिनेमाला पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा पण आता अगदी कालच्या बेंदूरला कोणीतरी रंगवलेली दिसली तर एकूणच आता जनतेनं हे सरकार स्वीकारलंय का आ, का ते कन्फ्युज आहे तुम्हाला काय दिसत मला जी गोष्ट आहे की पन्नास खोके एकदम ओके तशी दुसरी घोषणा पण आली लवासा ओके बारामती ओके आणि वाझे ओके तर मार मातोश्री ओके ऑफ ऑफ स्लोगन स्लोगन्स स्लोगन्स कम गो आर नॉट पार्ट पार्ट अ अ परमानेंट तुम्ही काय डिलिव्हरी करता तुम्ही कशा करता स्टँड करता तुमची कन्सिस्टन्सी क्रेडिबिलिटी काय या सगळ्याला खूप महत्व आहे म्हणजे आम्ही निवडणुका एका बरोबर लढवायच्या एकाचा फोटो लढवायच्या आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या पक्षाबरोबर जायचं आणि एक वाद जो आहे त्या वादात वादाचा एक फायदा घ्यायचा वगैरे हा एक 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 बाजूला हे लोकांना आवडलं असं आपलं आपल्याला वाटतं का त्याचं उत्तर नाही असं आहे मुख्यमंत्री पदाचा जर एवढा महत्वाचा इशू होता तर तो लेखी किंवा तो तशी अनाऊन्समेंट हे सगळं करता आलं असतं परंतु ते न करता बंद खोलीतल्या चर्चेचा एक भांडवल किंवा अशी गोष्ट करत ही ही गोष्ट जनतेला शंभर टक्के रुचलेली नाही विशेषतः काँग्रेस आणि ज्या काँग्रेसच्या विरोधात बाळासाहेबांनी सगळं आकांत केलं आयुष्याचा ज्या एनसीपीच्या विरोधात त्यांनी एवढ्या सभा घेऊत आपल्या पक्षाची एखादी सत्ता येण्याकरता भारतीय जनता पक्षालाही प्रचंड मदत करत त्यांची सत्ता हे सगळं पाहता हे कोणालाच पटलेलं नाही आता जे असं एक चित्र निर्माण केलं जात आहे की नेते सगळे एकनाथ शिंदेबरोबर आणि केडर ही फक्त शिवसेनेच्या प्रचलित आत्ताच्या नेतृत्वाबरोबर तर ही मांडणी मला नाही वाटत की फार बरोबर आहे गर्दी जमवणं हा एक भाग आहे गर्दी टिकवणं हा दुसरा भाग आहे विनायक गर्दी टिकते ही गर्दी जमवणं इतकं सोपं नसतं आणि गर्दी जमलेली जर तुम्हाला समर्थन असेल तर बाळासाहेबांचं शंभर वर्ष राज्य टिकायला पाहिजे होत कारण बाळासाहेबांची जी गर्दी पाहिली ती माझ्या आयुष्यात कुठल्याही नेत्याला आहे वाजपेयींना पाहिलेली आहे फक्त वाजपेयींच्या व्यतिरिक्त कोणाकडे एवढा करिश्मा होता वाजपेयी एका त्यांच्या सभेत म्हणले होते की एवढी सगळी लोक येतात पण आम्हाला मतं का मिळत नाहीत आम्हाला समर्थन का मिळत नाही असं एकदा त्यांनी निवडून याच्या आधीचा जो त्यांचा काळ होता एकोणीशे ऐंशी साली भाजप स्थापन झाल्यानंतर शहाण्णव सत्ता येईल जो काळ होता त्या काळात त्यांनी हा प्रश्न एकदा उद्विग्नपणे विचारला होता बाळासाहेबांनी अनेकदा हा प्रश्न त्यांच्या सभांमधनं विचारला होता मी त्यामुळे गर्दी जमणे आणि गर्दीचं समर्थन मिळणे याचं कृपया आपण याचं याच काही मोजमाप आपण लावूया नको मिळालेली मतं आणि मिळालेली मिळालेल्या जागा निवडून आलेल्या जागा यांचं प्रमाण जसं अनेकदा बदलू शकतं तसंच हे आहे तेव्हा ह्या गोष्टीवर आपण जायला नको लोक काय येतात त्याच्यावर लोक आतून उन्मळून तुमच्याबरोबर आहेत का वृत्तपत्र वाचतात पण वृत्तपत्र वाचून अं लोक लोकमान्य टिळकांच्या काळासारखी चेतून उठतात का तर आज क्षमता आमच्या पत्रकारांमध्ये आमच्यामध्ये राहिलेली नाही लेट्स इट त्यामुळे गर्दी जमली हा गर्दी जमवण्याच्या कलेचा अप्रतिम नमुना होता त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करूया सर जसं तुम्ही म्हणालात तशी दुसरी एक बाजू आहे की आजकालच्या इतक्या फास्ट जगामध्ये लोक पटकन गोष्टी विसरतात सुद्धा वेव्ज येतात तर ज्या पद्धतीनं हे प्रकरण घटनापीठाकडे गेलंय ज्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये वेळ गेलेला आहे आणि ज्या पद्धतीनं महापालिका निवडणुका सुद्धा काही आठवडे काही महिने तरी पुढे सरकलेले तर हे ज्या रिॲक्शन ऍक्शन च्या प्रतिक्रिया आहेत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन राजकारण खेळलं जाईल का आणि त्यासाठीची ही सगळी पूर्व पीठिका आहे का की आता म्हणजे उदाहरणार्थ जो इंटरेस्ट महिना दीड महिन्यापूर्वी आपल्या सगळ्यांनाच होता या विषयात तो आता तेवढा कदाचित राहिलेला नाही मग सगळं शांत होऊ दे आणि मग परत राजकारण करू असा याच्या पाठीमागचा अँगल दिसतो तो राहिलेला नाही याचा अर्थ ते मॅटर लाईव्ह नाही असं नाही लोकांना काय वाटतं याच्यावर सुप्रीम कोर्टाचे निर्णय नसतात सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या घटनेच्या आधारे आणि केलेल्या कायद्यांच्या आधारे आणि आतापर्यंत निकालांच्या आधारेच दिले जातात ते तसंच असलं पाहिजे आता सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर काय आहे तर हे जे सोळा आमदार पहिले काय होते त्यांचा जो काही डिस्क्लिफिकेशनचा एक विषय आहे तो एक विषय त्यांच्याकडे चर्चेला आणि दुसरं म्हणजे कोणता गट खरा याच्यातला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी का एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खरी या दोन्हीचे निकाल लागायचे आहेत खरंतर यातल्या एकाचा किंवा दोन्हीचा फैसला लागला असता जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता ज्याला आपण विधानसभेत जाऊन स्वतःच बहुमत सिद्ध केलं असतं किंवा बहुमताला सामोरे गेले असते आणि मला त्यांचा पराभव झाला असता परंतु ते करणं विविध कारणांनी टाळलं ते टाळणं योग्य कि अयोग्य त्यांना मिळालेला सल्ला योग्य की अयोग्य त्यांनी घेतलेली भूमिका योग्य कि अयोग्य हा नंतरचा मुद्दा आहे त्याच्याविषयी आता बोलण्यात काही अर्थ नाही परंतु का आता हे होऊन गेले त्याच्याविषयी काय नो पॉइंट इन डिस्कसिंग परंतु ते न घडल्यामुळे आता हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्ट एक प्रकारे याची छाननी करणार आहे आणि भारतीय लोकशाहीसाठी अतिशय पथदर्शी असा निकाल येतनं अपेक्षित आहे अनेक मुद्दे त्याच्या दोन्ही बाजूचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य नाही परंतु एक मात्र नक्की की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट त्याच्या निर्णयातून सुप्रीम कोर्टाच्या अधिकार मर्यादा कायद्याची इंटरप्रिटेशन इलेक्शन कमिशनचा अधिकार त्याचे इंटरप्रिटेशन केलेल्या कृत्याचा जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमाची एक प्रकारे छाननी हे सगळं एक प्रकारे घुसळून निघणार आहे आणि हा घटनापीठाकडे गेलेला आहे म्हणजे हा काही दिस विल गो टू अ फाय बेंच सो इट विल बी अ सॉर्ट ऑफ इट विल बी अ सॉर्ट ऑफ अ रिमार्केबल जजमेंट विच विल बी रिमेंबर्ड फॉर फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम टिल अनादर जजमेंट ऑफ इट्स काइंड कम अँड अँड

केलेली आहे आणि ते जर पाहिलं तर सेक्शन टेन मधले जे अनेक अ ब क असे सगळं आहे त्याच्यामध्ये ते बरोबर बसतंय असं तरी आता आता हरिश जे आर्ग्युमेंट आहे त्यानंतरची जी सगळी गोष्ट आहे त्याच्यात आपल्या आत्ताच्या समोर येत आहे परंतु अजूनही कोर्टाचा निकाल यायचा आहे त्यामुळे त्याविषयी आता भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु त्यातनं भारतीय राजकारण राजनैतिक यांना आपल्या सगळ्या सगळ्या पत्रकारांना शिकणार का भरपूर गोष्टी असतील यात शंका सर ही जी अंतर्गत जी गोष्ट आहे त्यासाठीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं का ही तात्पुरती सोय आहे का एकनाथ शिंदे दोन हजार चोवीस पर्यंत मुख्यमंत्री राहतील कोणताही घटना पीठाचा माननीय न्यायालयाचा निर्णय आला तरी तुमचा गेस काय पॉलिटिक घटना घटनापीठाचे तीन प्रकारचे निर्णय येऊ हो शकतात एक तर ते म्हणतील की एकनाथ शिंदे यांनी केलं ते कायद्याला धरून नाही त्यामुळे त्याच्यावर एक फुली मारतील मग तसं झालं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा ते म्हणतील की नाही त्यांनी केलं ते बरोबर आहे कायद्याला धरून अनुसरू तर एक वेगळी परिस्थिती निर्माण की हे जे शिवसेनेचा सिंबॉल आहे तो सिंबॉल आम्ही फ्रीज करतोय डिस्कॉलिफाय आम्ही करत नाही असे पाच सात शक्यता त्या सगळ्या याच्यामध्ये आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय राजकारणात ते वेगळं होतंय का उद्या असं जर असं झालं एक सिच्युएशन तुमच्या समोर मांडतोय बाकी शक्यता होत का, ही शक्यता अजिबात वर्तवत नाहीये त्यातून कुठलाही अर्थ काढू नका मी सुतवाच करत नाहीये भाकीत करत नाहीये काही करत नाहीये मी फक्त हा अंक गणिताचा खेळ आहे म्हणून तुम्हाला एक गोष्ट आता सांगतोय उद्या असं झालं की काँग्रेसमधून एक वीस पं वीस एक आमदार फुटले आणि त्यांनी सांगितलं की धन्यवाद आणि जे काही आता एकनाथ शिंदे यांनी स्थान घेतला की ज्या तत्वाकरता हो वगैरे सगळं आणि आम्ही आता हा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होत आहोत तर भारतीय जनता पक्षाची स्ट्रेंथ एकशे पंचेस पेक्षा पुढे जाईल मग तसं गेल्यानंतर भारतीय जनता पक्ष स्वतःच्या दमवर स्वतःच्या ताकदीवर एकशे पंचे पुढे गेलेला असेल मग तसं झालं तर मुख्यमंत्री कोण असणार अर्थात हे आत्ता जर तर आहे त्याला कुठलाही आत्ता काही माझ्याकडे आधार नाही माझ्याकडे काही इनपुट नाही किंवा काही नाही काय इंटेलिजन्स नाही काय नाही तुला एक प्युअर अथमॅटिक्स अँड पॉसिबिलिटी जसं महाविकास आघाडी होईल याची शक्यता भारतीय राजकारणात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला होती का आपल्याला होतं आपल्याला वाटत की थोडी भाजप आणि शिवसेनेमध्ये गृहमंत्रीपद अर्थमंत्री पद याच्यावर थोडीशी खिचातानी होईल उपमुख्यमंत्री पदावर खिच्या होईल आणि शेवटी त्यांना ते दिलं जाईल किंवा काय असेल ते काही फॉर्म्युला तोडगा जो काही तो निघेल परंतु ते झालं आणि हे तिघ भिन्न विचारी पक्ष एकत्र आले म्हणजे राष्ट्रवादीला काँग्रेसविषयी भरोसा नाही काँग्रेसला राष्ट्रवादी विषयी भरोसा नाही काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांचं सरकार एक महिना आधी राष्ट्रवादीने अविश्वासाचा ठराव म्हणून एक प्रकारे त्याच्यावर अविश्वास दाखवून पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार पाडलेलं होतं का का ते काही विरोधी पक्षांनी पाडलेलं नव्हतं मग हे काँग्रेस विसरणार आहे का काँग्रेसने का विसरावं मग अनेक ठिकाणी एन सी पीची प्रकरणं बाहेरली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी घेतलेली भूमिका ही वेगळी होती आता उदाहरणार्थ हे जे तुम्ही खोके खोके म्हणताय अहो ही अंडरवर्ल्डची ची भाषा आहे ही आमच्याकडे विधानसभेची भाषा कधी झाली हो म्हणजे आपण हे आता स्वीकारायचं की अमोल मिटकरी जे बोलतील किंवा त्याला उत्तर म्हणून जे काही बोललं जाईल की आता या विधानसभेची भाषा आहे आर टू म्हणजे आपला आपला हा दर्जा आ, हे आपण ऍक्सेप्ट करणार आहोत घोडा ह्या हे सगळे प्रचलित अंडरवर्ल्डचे चे शब्द म्हणजे हे ऊर्ध्व जग हे आमच्या अधो जगाच्या वर हावी होताना मला मला दिसतंय ही खूप म्हणजे चिंतेचीच बाब आहे म्हणजे भीषण बाब आहे असं मला याच्यात वाटत आणि मग एका लिमिट पर्यंत मी टॉलरेट करीन असं एक मुख्यमंत्र्यांचं त्या सगळ्याच्यावर विधान आणि मग सगळ्यांची चिडी आता बघा हे लवासा खोके आणि बारामती ओके वगैरे हो हे सगळे सगळे चालू होतं खोक्याची भाषा एकदम ओके महाविकास आघाडीमध्ये असं ठरलं होतं की उद्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करायचं मीटिंग मध्ये तसं झालं होतं अशा बातम्या आलेल्या होत्या मग त्यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर जेव्हा आंदोलन झालं आणि हे सगळं मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकाला भिडले वगैरे असं काय जे आहे त्याच्यामध्ये काँग्रेस कुठे होती मला सांगा हो? तुम्हाला दिसली का कुठे अनेक अँगलने कॅमेऱ्या अनेक चॅनलचे फिरले कुठे ते दिसले कुठे गायब होते ते का गायब होते राष्ट्रवादी बरोबर का नव्हते सेनेबरोबर का नव्हते हे काय वेगळं चाललंय काँग्रेसच्या आमदारांनी एक प्रकारे पक्षाचा व्हीप जुगारून वोटिंग केलं त्याच्यावर मोहन प्रकाश कमिटी नेमली गेली त्याचं पुढे काय झालं हे जे सगळं चाललेलं आहे ना म्हणजे काढायचं म्हंटल ना विनायक पाचलक तर एका पक्षाचं नको सगळ्यांच काढूया कळलं आणि उभं आणणार आहे राजकारणामध्ये इतका अभ्यास करून त्याच्यावर निर्ढावलेल्या आपल्या पिढीला कदाचित हे बघायची सवय लागली असेल परंतु हे न सवय लागलेला एक मोठा वर्ग लक्षात ठेवा भारतीय इंडियन पॉलिटी इज अ डिफरंट पॉलिटी आजच माझा परदेशातल्या अनेक चॅनल्सनी इंटरव्ह्यू घेतला भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यातला एक ब्रिटिश पत्रकार होता आणि तो आगाऊपणे चार गोष्टी होता त्या मी त्याला सुनावलं म्हटलं अरे बाबा जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुमचा बेस्ट प्राईम मिनिस्टर चर्चिल यांनी काय विधान केलं होतं भारत हा एकसंध राहणार नाही इतका भिकाऱ्यांचा देश आहे हा बर, आर्थिकदृष्ट्या बर्बाद होईल पाचशे त्र्याऐंशी कि चौऱ्याऐंशी इकडे राजे आहेत ते एकमेकांशी भांडतील आणि दे विल कम अँड फॉल अ मेस आज ब्रिटन मधला सर्वात जास्त रोजगार देणारा माणूस रतन टाटा भारतीय वंशाचा हो आहे हे एकीकडे आपलं यश एकीकडे एक का पंच्याहत्तराव्या वर्षी आम्ही विधानसभेला खोके अंडरवर्ल्ड डॉन चल मुन्नाबाई को उठाते है, चल कायकू है क्या, दर दर करन, का वगैरे ही भाषा ऐकणार होत का आपण आणि याचं कोणाला काही वाटत नाही एका मोठ्या पिढीवर दहा टक्के लोक आठ ते दहा टक्के दर मतदार दर पाच वर्षांनी या मतदारांच्या प्रक्रियेत येत असतात त्यांच्या तोंडी आपण हीच भाषा आणि हेच राजकारण हेच आपण पुढे आणणार आहोत आणि काँग्रेसची भूमिका तर तुम्ही बघताय ते या राड्यापासून हा राडा हा शब्द विचार बोलताना सुद्धा मला वाईट वाटतंय की हे आपण

दोन हजारच्या नंतर तिकडेही पॉलिटिकल कूज आला एकाहत्तरला त्यांना स्वतंत्र मिळालं शहात्तरला मुजीबुरमांची हत्या झाली आणि लष्कराने उठाव केला म्यानमार बारमा तर बोलायलाच नको अफगाणिस्तान विषयी तर बोलूयाच नको म्हणजे जो आपला पूर्वीचा भारत ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतो त्या मधला भारत हा एकमेव देश सोडला हो तर बाकी सगळ्या राष्ट्रात लोकशाहीचा प्रयोग फसलेला आहे आणि त्याची पंच्याहत्तर वर्ष ती स्ट्रॉंग डेमोक्रेसी एकमेव डेमोक्रेसी की जी पन्नास टक्के आमदारांना पन्नास टक्के खासदारांना सक्सेसिव्ह इलेक्शन मध्ये घरी बसवते मला एक निवडणूक अशी दाखवा अँड आय एम अ ट्रेंड सेफॉलॉजिस्ट अँड परहॅप द फर्स्ट सेफॉलॉजिस्ट इन द कंट्री डॉक्टरेट मी अधिकारपणे अभ्यास करून तुम्हाला सांगतो अडाणी अशिक्षित दोन दारूच्या बाटल्या आणि चिकन मटन दिलं तर विकले जाणारा समाज असं आपण म्हणतो त्या समाजाने मोस्ट चमत्कारिक अशक्य अशा गोष्टी केलेल्या आहेत

डू नॉट अंडर एस्टिमेट द इंडियन वोटर्स आय एम अमेझ बाईट म्हणून आणि त्याच्यावरचं पुस्तक मी हे भारतीय जनतेच्या ज्याला आपण एक कलेक्टिव्ह म्हणतो त्याला अर्पण आपण या कलेक्टिव्ह विजडमला याच्यात अंडर एस्टिमेट करतोय ते सगळं हे बघतायत आणि त्याच्यावरची रिॲक्शन देत आहेत आज ते ट्विन टॉवर पडले नोएडा मधले तुम्ही पाहिले असतील ती चित्र लोकांनी टाळ्या वाजवल्या लोकांना आवडलं ते करप्ट लोकांची बिल्डिंग टॉवर पाडले जात आहेत त्या प्रत्येक टाळीत मला एक आवाज ऐकायला येत होता की हो हे असंच करा आणि करप्ट राजकारणी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सुद्धा तुम्ही अशी घरं पाडा दिस इज न्यू अवेकनिंग दिस इज न्यू इंडिया आपण या सगळ्या महाराष्ट्राच्या आत्ताच्या प्रोसेसमध्ये दुर्दैवानी या हि जी ही जी भावना आहे त्याला या सगळ्या बिट्रायल मध्ये या मध्ये या खंजीर खुपसण्यामध्ये या एकमेकाला पॉवर अप, गेम मध्ये कुठेतरी अंडर एस्टिमेट करतोय असं मला वाटतं आणि ती खूप भीषण बाब आहे नवीन पिढी हे स्वीकारत नाही आणि याचा याच जे काय प्रतिबिंब आहे ते जेव्हा किंवा दोन वर्षांतर अडीच वर्षांतर निवडणुका होतील त्याच्यात नक्की उमटलेला आपल्याला दिसणार आहे सर मला बद्दल बोलायचं आहे पण मी त्याच्याबद्दल नंतर पुढे येईन कारण खूप गोष्टी घडत आहेत काँग्रेसमध्ये पण त्याच्या आधीचा जो मुद्दा आहे तो असा की देशभरात ऑपरेशन लोटस चालू आहे मनीष सिसोदिया त्याच्याबद्दल बोलले बिहारमध्ये नितीश कुमार या ऑपरेशन लोटसशी खबर लागल्यामुळं जे बरोबर हे आर जेडी बरोबर गेले असं म्हणतात तिकडे झारखंडमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगानं नोटीस दिली की त्यांची आमदारकी रद्द झाली आहे तिथेही आता ऑपरेशन लोटसचा प्रयत्न होताना दिसतोय तर देशभरात येणं केन प्रकारे सगळीकडे भाजपची सत्ता हवी असा प्रयत्न चालू आहे का आणि तुम्ही मागच्या उत्तरात म्हणल्याप्रमाणे भारतीय जनता असा प्रयत्न खपवून घेईल का मुळात पहिली गोष्ट काँग्रेसमध्ये ऑपरेशन लोटसनी काय घडावं अशी परिस्थिती आहे का मला सांगा काँग्रेसमध्ये काही घडवायला ऑपरेशन लोटस कुणी बाहेर येऊन येऊन करावं अशी परिस्थिती आहे का मला सांगा आणि जर तसं असेल तर मग ते आमदार इतके व्हल्निरेबल ते खासदार इतके व्हल्निरेबल कसे बरोबर आहे मुळात त्या पक्षाच्या मूळ धोरणांपासून नेतृत्वावरचा विश्वास लोकांचा कमी होत चालला याच चा कारण त्या नेतृत्वाकडे आमदारा खासदारांना कार्यक्रम देण्याची नेतृत्व देण्याची धीर देण्याची आधार देण्याची दिशा देण्याची आणि त्याहीपेक्षा सुद्धा निवडून आणण्याची क्षमता केली आज जर राहुल गांधी क्षमता असते की चारशे सीट आणतोय तर हे कोणी गेले असते का मला सांगावं हो। जर त्यांच्यामध्ये क्षमता असते की आपण एक दिशा देतोय आपण ज्या कारणाकरता आपला पक्ष स्थापन झाला त्याला घट्ट धरून उभे आहेत तर ते गेले असते का तर ते, ते गेले नसते त्यामुळे बाहेरच्या एक्सटर्नल फोर्सेसवर आपण याचं जे खापर फोडतोय उद्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत काँग्रेसने केलेलं नाही का मला सांगा इंदिरा गांधींच्या काळात आर्टिकल थ्री फिफ्टी चा वापर एकदाही झाला नाही असं आपण जाहीर करूया का चला इतिहास बदलून टाकू मग आपण मग मा तो आर्टिकल तीनशे झाला तो कशा करता झाला या देशाची लोकशाही मजबूत करण्याकरता झाला का दिस इज नॉट वन मी असा मुद्दा करत नाही की बघा भाजपचा हा प्रश्न तुम्ही विचारत म्हणून त्याला काँग्रेसचं हे उत्तर जे आणि पुरवणे हा मुद्दा नाही माझ्याकडे मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा आहे की भारतीय लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका आणि सरकार पाडणे असा लिमिटेड अर्थ आपण जनतेसमोर का ठेवतोय दिस इज नॉट करेक्ट मला असं वाटत डेमोक्रेसी इज नॉट जस्ट विनिंग इलेक्शन डेमोक्रेसी इज मच बियॉन्ड दॅट आणि ते म्हणजे जनतेचे प्रश्न सोडणे मला म्हणून ना इथे दोन हजार चौदा साली पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींच्या भाषणातला एक शब्द खूप आवडला आणि त्याच्यात कितपत सत्य झालंय त्याच्यावर काय प्रोग्रेस केलाय ते आपल्या समोरच आहे सगळ्यांच्या ते म्हणले की मला पॉवर्टी कमी नाही करायचं मला पॉवरटीचं कम्प्लीट निर्मूलन करायचं आय वॉन्ट टू रिमूव्ह द दॉवर मला असं वाटतं हे विजन स्टेटमेंट आहे दिस इज अ जॉब ऑफ दिस इज अ जॉब ऑफ अ डेमोक्रॅटिक इलेक्टेड लीडर डेमोक्रॅटिकली इलेक्टेड पॉलिटिकल पार्टी और डेमोक्रॅटिकली इलेक्टेड टू बी अन ऑपोजिशन पार्टी परंतु आज आपल्याकडे या सगळ्याचा एकच अर्थ आपण घेतोय इकडे ऑपरेशन लोटस आहे मग तीनशे छप्पनचा वापर झाला ते कुठलं ऑपरेशन होतो मला सांगा मग मा मायावतीच्या त्या सरकारमध्ये ते जे काही गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस कांड झालं ते काय होत निवडून आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींच्या सर्व सहकाऱ्यांनी जे काही के गावागावात केलं ते काय होतं सत्तेचा असा वापर हा सर्वथैव गर आहे गैर आहे तसच केवळ सत्ता कारण केवळ निवडणुका जिंकणे म्हणजेच लोकशाही आणि म्हणजेच पॉलिटिक्स असा त्याचा लिमिटेड अर्थ कृपा करून आपण रुजवू नये कोणी याचं कारण मग अशी मी सांगितलं ह्या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षात घडल्या सर्वात घडलेली उत्तम गोष्ट काय कोणी म्हणेल आपण एकशे चार सॅटेलाइट सोडले कोणी म्हणले आपण वर्ल्ड कप दोनदा जिंकला किंवा काय काही असतील याच्यामध्ये पण मला वाटतं एकच गोष्ट ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुरूप या देशात निवडणुका झाल्या बारा प्रधानमंत्री आपल्याला मिळाले अनेक वेळा सरकार उलटली गेली आणि शेवटी हु इज द बॉस इन पॉलिटिक्स त्याचं उत्तर भारतीय जनता आलं ही सर्वात मोठी गोष्ट आहे तुम्ही त्याला आज अंडर एस्टिमेट करू शकाल चार वर्षांनी तीन वर्षांनी दोन वर्षांनी पाच वर्षांनी जेव्हा निवडणूक आहेत तेव्हा या सगळ्याच उत्तर आपल्याला मिळत असत ते इंदिरा गांधींना मिळालं ते मोरारजी देसाईंना मिळालं ते चौधरी चरण सिंगांना मिळालं ते व्ही पी सिंगांना मिळालं सगळ्यांना मिळालेलं महाराष्ट्रात जे काही घडलं त्याच्याबद्दलचं उत्तर मुंबई महापालिकेत मिळणार असं म्हणतात त्यामुळेच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ताच्या घडीला मुंबई महापालिकेची परिस्थिती काय आहे आणि त्याला अनुषंगिक एक दोन प्रश्न यातच विचारतो कारण मग मला काँग्रेसकडे का जायचं ते असं की जी काही नवीन मंत्रिमंडळाची रचना झाली त्याच्यामध्ये एकाच वेळेला देवेंद्र फडणवीसांसारखी व्यक्ती आधी उपमुख्यमंत्री झाली पण गृह आणि अर्थ अशी दोन्ही खाती ठेवून एक प्रकारे सुपर सीएम झाली दुसऱ्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांसारखा माणूस की जो काँग्रेसमधून आला होता त्याला महसूल मंत्री पदासारखं मोठं पद दिलं गेलं तिसऱ्या वेळेला तिसरी बाजू म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री करण्यात आलं प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नेमणूक झाली आणि आशिष शेलार पुन्हा मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षपदावरती विराजमान झाले येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यान त्याला जोडीला हा सगळा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यातनं दिले गेलेले मेसेजेस या सगळ्याकडं कॉम्प्रिहेन्सिव्हली तुम्ही कसं बघताय जी चांगला प्रश्न आहे कोणाला आपल्या पक्षामध्ये कोणतं स्थान द्यावं आणि कोणतं खातं द्यावं हा सर्वस्वी त्या पक्षाचा आणि त्या पक्षातल्या नेतृत्वाच्या त्या त्यावेळच्या परिस्थितीच्या केलेल्या आकलनातून आणि त्याच्यावरच्या आले निकष आणि निष्कर्षातून घडणारी गोष्ट असते आता मग तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडे जे आत्ताचे आपले परराष्ट्र मंत्री आहेत ते रिटायर झाले आणि ते डायरेक्ट आपल्याकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणून आले मग त्याच्याऐवजी भारतीय जनता पक्षामध्ये आठ आठ नऊ नऊ वेळा निवडून आलेली अशी जी काही लोक आहेत ज्यांनी काही प्रदेशामध्ये काम केलेली आहेत अशी काही मंडळी आहेत त्यांच्यावर अन्याय झाला का आज जयशंकर यांच्या कार्याविषयी तुम्ही काही वोट दाखवू शकता का तो आय थिंक द पॉलिटिकल पार्टी हॅज टू वे द बॅलन्सेस वे द ऑप्शन्स अँड आउट विथ द बेस्ट पॉसिबल बेस्ट ऍक्सेप्टेबल सोल्युशन्स याच्यामध्ये अनेक बंधनं असतात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो दहा पैकी आठ निर्णय बरोबर येऊ शकतात दोन निर्णय चुकू शकतात ते बदलायची संधी पक्षाला लगेचच प्राप्त होत असतं की आपण केली ती गोष्ट चूक होती हा त्यातला एक पहिला मुद्दा दुसरी गोष्ट अर्थ आणि गृह हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्याबद्दल एक ते सुपर सीएम असा एक तुम्ही एक शब्द वापरलात तर मुळात पहिली गोष्ट त्याच्याविषयी नाराजी एकनाथ शिंदे यांनी कधी व्यक्त केली आहे का हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे किंवा आपल्या सगळ्यांचं इंटरप्रिटेशन आहे की गृह आणि अर्थमंत्री पद हे वसुस्थिती आहे की आतापर्यंत गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्याकडे नाही हे पहिल्यांदा घडतंय का मला सांगा विनायक पाचलक पृथ्वीराज चव्हाणांच्या वेळी कोणाकडे होतं पृथ्वीराज चव्हाणचे अर्थ कोणाकडे होतं ते एनसीपी कडे ना मग तेव्हा आपण सुपर सीएम असा शब्द वापरला आणि वीक सीएम असा शब्द वापरला का मी कोणाची बाजू घेतोय हा भाग नाही एक लक्षात घ्या खाते वाटप ही अतिशय नाजूक बाब असते त्याच्यात अनेक गोष्टी दडलेल्या असतात अनेक बंधन असतात अनेक संधी असतात अनेक स्कोप असतात काही गोष्टी पॉलिटिकली वे करून कराव्या लागतात उदाहरणार्थ तुम्ही एक विधान केलं की राधाकृष्ण विखे पाटील त्याचं मी मगाशी तुम्हाला उत्तर दिलं की बाहेरून आलेल्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या गुणानुसार त्याच्या त्याच्या उपलब्ध संधीनुसार आपल्याकडे संधी भारतीय जनता पक्ष काय काँग्रेस देत असते आता समजा असं धरून त्याला काँग्रेसचं खा आता सरकार असतं आणि भारतीय जनता पक्षातली वजनदार व्यक्ती त्यांच्याकडे गेली असती तर त्याला काय फलोत्पादन आणि असं एखादं खातं दिलं असतं का मला सांगा उद्या जर एनसीपी मधली एक प्रचंड मोठी व्यक्ती आता स्पेक्युलेट करू शकता तुम्ही कुठलं नाव असू शकत ती जर भारतीय जनता पक्षामध्ये आली ज्या ज्या व्यक्तीला आतापर्यंत उपमुख्यमंत्री पद मिळाले अर्थमंत्रीपद मिळालंय असं मिळालं तसं तर त्यांना काय इथे आपण अशा प्रकारचं एखादं दारूबंदी खाता असं आहोत का असं लिहिणार का समर्थ पक्ष नाही तर इट बी राहता राहिला गोष्ट चंद्रकांताला पाटलांचं तुम्ही जे विधान केलेलं आहे तर भारतीय राजकारणामध्ये आपल्याला अनेकदा असं दिसत की काही विशिष्ट कारणाकरता व्यक्ती व्यक्तीला आपल्याला असं वाटतं की अरे कमी दर्जाचं पद दिलेलं आहे काय दिलेलं आहे परंतु खरं खरोखर तसं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तसं आहे का त्याचं उत्तर नाही असं येतात आज आशिष शहरांचा तुम्ही उल्लेख केलात तुम्ही एक लक्षात घ्या आज स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः मुंबई ही भाजपसाठी शिंदे शिवसेनेसाठी आणि ठाकरे शिवसेनेसाठी हा आता तात्पुरता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंतचा लोकांना समजावं म्हणून मी एक प्रचार करतोय राष्ट्रवादीचं काही फार विशेष त्याच्यात मुंबईत आता स्थान नाही आहे परंतु त्यांनी देखील ते खूप प्रयत्न केले त्यांनी मागच्या अडीच वर्षात प्रचंड मेहनत केली मुंबईत आणि काँग्रेस अर्थात त्यांची इकडे खूप चांगली मतं आहेत असं नाही आहे की त्यांची मतं नाही आहेत परंतु आता पुन्हा त्यात काय झालं एक दलित उमेदवार होता त्या दलित उमेदवाराला तुम्ही विधान परिषदेत निवडून आणू शकला नाही त्याचा काय मेसेज गेला सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष कितीवर होता मला सांगा ब्याऐंशी वर होता आणि शिवसेना कितीवर होती चौऱ्याऐंशी वर होती जर ऑपरेशन लोटस करायचं होतं तर तेव्हाच करून चार इकडे आणले असते तर विषय वेगळा झाला असतात असं नसतं कुठली गोष्ट कुठलं ऑपरेशन कुठे आणि केव्हा करायचं याच्यात याचं काही मेडिकल सायन्स सारख्या इकडे सारखा नाही काढताय इथे फार वेगळ्या प्रकारची गणितं असतात फार वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत असतात त्या बरोबर की चूक हा मुद्दा नाहीये परंतु जर भारतीय जनता पक्ष एक हाती किंवा शिंदे शिवसेनेच्या सहकार्यानी मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा ध्वज किंवा त्यांची सत्ता स्थापन करू शकली वाईस वर्सा महाविकास आघाडी एकत्र राहून मी पुन्हा एकदा एकत्र राहून हे मी अंडरलाईन करतो याचं कारण आम्ही एकत्र असणार नाही असं काँग्रेसने विधान केलेलं आहे म्हणजे मग काँग्रेस आता शिवसेनेच्या नगरसेवकाविरुद्ध उभा राहिल्यानंतर काय प्रचार करणार आहे की हे करप्ट आहेत हे असे हे आहेत कालपर्यंत एकत्र होते हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर येणार आहे बरं का शिंदे सरकारातल्या लोकांनाही उद्धव सेनेतल्या लोकांबद्दल असं बोलताना थोडं ते जडच ते विचित्रच होणार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत अशा कठीण परिस्थितीत जर अशी परफॉर्मन्स दाखवू शकले आणि जर ते सिंगल हँडेडली किंवा सत्तेच्या जवळ सिंगल हँडली पोहोचले आणि मग शिंदे सेना त्यांच्याबरोबर बरोबर शिंदे सेना आता ऑथेंटिकली उल्लेख का करतोय कारण तसा प्रश्न मी एकनाथ शिंदे यांना विचारला होता की तुम्ही कोणावर जाणार आणि निसंदिग्धपणे त्याचं उत्तर भारतीय जनता पक्ष असं दिलेलं होतं स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही कोणाबरोबर जाणार निसंदिग्ध उत्तर भाजप दिलेलं होत यांची जर सत्ता आली तर शिवसेनेची पंचवीस वर्षाची सत्ता तिथली ही जाईल आणि एक प्रकारे हातोत्साहित्व हे वाढत जाईल आणि संघटनेवरचा एक विश्वास या सगळ्याने डळमळ ठेवले अर्थात हे शिवसेनेच्या बाबतीत होतं का असं नाही हे प्रत्येक पक्षाच्या बाबतीत होतं आता काँग्रेसच्या बाबतीत होत शिवसेनेच्या बाबतीत होतोय भारतीय जनता पक्षाचे दोन होते तेव्हा तिथेही मरगळ ती येणारच आहे असा अपयश आल्यानंतर हे जर अशी आणू शकले तर त्यांच्या शिरपेचा तो मानाचा तुरा असेल आणि निश्चितच त्यांना ते, ते दाखवण्याची संधी पक्षांनी उपलब्ध करून दिली माझं मत आहे की आता एखाद्या मंत्रीपदापेक्षा सर्वात महत्वाची जबाबदारी कुठली असेल भारतीय जनता पक्षामध्ये तर ते प्रदेशाध्यक्षपद जे चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेलं आहे आणि दुसरं म्हणजे मुंबईचं अध्यक्षपद ज्याच्यामध्ये या सगळ्या सत्तानाट्याचा आपण काय म्हणू बाले किल्ला आहे आणि जर तो बाले किल्ला त्यांनी जिंकला तर अर्थातच पुढचा काळ त्यांच्यासाठी उज्ज्वल असणार हे हत्या शंकाच नाही